श्रुतीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारा बटाट्याचा पराठा किंवा आलू पराठा। आलू पराठा करण्यासाठी प्रथम मी इथे चार बटाटे हे उकडून आणि पूर्ण स्मॅश करून घेतलेले आहेत, पूर्ण कुस्करून घेतलेले आहे। तसंच एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे असे क्रश करून घेतलेले आहे। यानंतर मी आता याच्यामध्ये मसाले टाकणार आहे। प्रथम मी टाकत आहे एक मोठा चमचा लाल मसाला, त्यानंतर टाकणार आहे अर्धा चमचा हळद, एक चमचा धनाजिरा पावडर, त्यानंतर थोडंसं आपण टाकणार आहोत हिंग, आणि नंतर आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे। ताताखाली ते आल्यावर आपला पराठा खूप छान लागतो। आणि आता नंतर आपल्या स्वादानुसार आपण त्यात मीठ टाकून घेणार आहोत। आता यानंतर आपण आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि बटाटे जरा पराठे स्मूथ होण्यासाठी आपण ते थोडंसं चाळून घेत आहोत। यानंतर आपण त्यात टाकणार आहोत एक चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडरनी आपल्या पराठ्यांची जी स्वाद असते तो खूप वाढतं, म्हणून आपण आमचूर पावडर हे त्यात ॲड करणार आहोत। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। बटाटे सगळे मसाले हे सगळं पूर्ण एकमेकांमध्ये एकजीव करून घेणार आहोत। सगळे एकमेकांना चोळून चोळून घेणार आहोत आणि बटाट्यांमध्ये जेवढं पीठ मळता येईल तेवढं आपण मळायचं आहे। प्रथम सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। लगेच पाणी टाकायचं नाही आहे। हे पहा, बटाट्यामध्ये थोडं पीठ मळून झाल्यावर मी आता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळत आहे। अगदीच पूर्ण पाणी घालू नका, नाही तर पीठ तुमचं पातळ होईल। थोडं थोडं घालूनच तुम्ही छान असं पीठ मळून घ्या। हे पहा, आता तुमचं पीठ मळत आलेलं आहे। आता इथे बाइंडिंगसाठी आपण थोडंसं त्यात तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून आपला पीठ परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला छान बाइंडिंग येते। हे पहा, तेल टाकूनही आता आपण छान पिठाला मळत आहोत। आणि सगळ्यात शेवटी मी इथे टाकत आहे आपली चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, टाकून पीठ मळून घेणार आहे लास्टला। ही कोथिंबीर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुरुवातीला पिठामध्ये मसाले घालता, त्याच वेळेला तुम्ही कोथिंबीरही घातली आणि पीठ मळलं तरीही चालतं, किंवा अगदी शेवटीही पिठामध्ये कोथिंबीर घालून पीठ मळलं तरीही चालू शकतं। कशाही प्रकारे तुम्ही पिठामध्ये कोथिंबीर घालू शकता आणि केव्हाही घालू शकता, सुरुवातीला किंवा शेवटीही। असंच कोथिंबीर घालून तुम्हाला छान पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पूर्ण पीठ तुमचं जेव्हा मळून होईल व्यवस्थित तेव्हा ते अशा प्रकारे दिसेल। आणि हे पीठ आता आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान मुरून येईल। एका साईडला गॅसवर आता तवा तापत ठेवलेला आहे, दुसऱ्या साईडला 10 मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ छान तयार झालेलं आहे। आता आपण एक गोळा घेत आहोत आणि त्याला छान हातावर दाबून त्याला पिठात घोळवून आपल्याला आपला पराठा लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बटाट्याचे पराठे किंवा आलू पराठा करण्याचा एक फायदा असा होतो की आलू पराठा करताना तो फाटतो वगैरे, तर याच्यामध्ये ती झंझट नसते। आपल्याला खूप छान पातळ असा कितीही मोठा पराठा आपल्याला याच्यामध्ये लाटता येतो। तर त्याच्यामुळे ही खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे बटाट्याचा पराठा करायची। एका साईडला इथे तेल तापत आहे, तवा तापत आहे, त्याच्यावर आपण थोडेसे थेंब तेलाचे टाकून घेतलेले आहे। दुसऱ्या साईडला आपण आपला पराठाही लाटून घेत आहे। हे पहा, आपला पराठा लाटून झालेला आहे। एवढा मोठा छान पराठा लाटलेला आहे। आणि यानंतर आपण हाय फ्लेमवर हा व्यवस्थित दोन्ही साईडनी मस्त भाजून घेणार आहोत। अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे। हा पराठा खायला अतिशय उत्कृष्ट लागतो। आता एक साईडला थोडं भाजून झाल्यावर आपण पलटायचं आहे आणि दुसऱ्या साईडनीही कावेलत्याच्या मदतीने आपण कडेकडेने अगदी व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्येही व्यवस्थित खरपूसाचा भाजायचा आहे।
हे पहा अशा पद्धतीने आता एका साईडने भाजून झालेला आहे, आपण उलटूया आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित त्याला दाब देऊन देऊन भाजून घेऊया, म्हणजे आपला पराठा खमंग होतो। आता आपण त्याला दोन्ही साईडनी तेल लावूया, तुम्ही तेलाच्या ऐवजी अमोल बटरही लावू शकता, पण फक्त तेलामध्येही हा पराठा अतिशय उत्कृष्ट लागतो आणि लहान मुलांना तर खूपच पसंत येतो आणि मोठ्यांनाही खूप आवडतो, तर तुम्हीही असे पराठे नक्कीच करून पहा। तर आजची माझी ही बटाट्याच्या पराठ्याची किंवा आलूच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तसंच माझे चॅनल आवडत असेल, व्हिडिओ आवडत असतील, तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटनही दाबा। आणि तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा।